हे 2 दिवसाचा आमचा हा दौरा आहे. मी उद्या सकाळी गडचिरोली ला दिवसभर आहे, मग चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आहे, आणि मग परवा नाशिक आणि नगर जिल्ह्यात आहे. आणि ते करून 1 तारखेला आम्ही मुंबईत आहे. सगळा अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्याला आम्ही पाठवू, आणि वेळ आलं तर हा सगळा अहवाल आम्ही राज्यपाल महोदयांना देऊ. कारण की या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत, हे काही महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही. आणि म्हणून सरकारला आता ते झोपी केलेलं सोंग केलेलं सरकार आहे, त्याला जागं करणं हा या दौऱ्याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आमचा. एक बघा, काँग्रेसनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला राष्ट्रपतीच्या ज्या दिवशी मतदानाचा कार्यक्रम होता त्या दिवशीच आम्ही निवेदन दिलेलं आहे. बागायतदार शेतकऱ्यांना 1 लाख रुपये एकरी आणि जिरा शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी याप्रमाणे मदत करावी, ही आम्ही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्याला दिलेलं आहे. तातडीने ही मदत जारी करावी, कारण की पूर्ण वर्ष शेतकऱ्यांचं याच्यामध्ये संपलेलं आहे. जमीन खरवडल्या गेलेल्या आहेत, पिकं वाहून गेलेली आहेत, पिकं सडलेली आहेत, ही सगळी परिस्थिती आहे. आणि 10 लाख हेक्टरच्या वर नुकसान राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तीच तर आज वाटत नाही आहे याला, या भाजपला महाराष्ट्रामध्ये लोक आत्महत्या करतात आहेत आणि ते दिल्लीच्या वारीमध्ये लागलेले आहेत. खऱ्या अर्थानं प्रशासन तर नेमकं ठप्प झालं. प्रशासन वाट पाहत आहे की कोण मंत्री होणार आहे, काय होणार आहे, त्यांना त्यांची चिंता लागलेली आहे. आणि भाजपला या सगळ्या गोष्टीची कुठलीही चिंता नाही असं चित्र आज महाराष्ट्रात निर्माण झालं.